नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत रवा उतप्पा हा उतप्पा आपण अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवू शकतो सकाळच्या धावपळीत कमी वेळेत हा पोटभरीचा नाश्ता आपण बनवू शकतो व मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देता येतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर उतप्पा बनवण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप दही घेतलेला आहे कोथंबीर कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर सर्वप्रथम एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक कप रवा घालणार आहे तर उतप्पा बनवण्यासाठी आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे तर सर्वप्रथम रव्यामध्ये मीठ आणि सोडा आपल्याला चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर मीठ आणि सोडा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्येच आपण अर्धा कप है। दही घातलेला आहे तर दहीसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत तर हे बॅटर आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे साधारणतः डोश्यासाठी जसं बॅटर बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे म्हणजे मग आपला उत्तप्पा छान होतो तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर आता आपलं एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे तर अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे आता हे बॅटर मी दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण उतप्पा करायला घेणार आहोत गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता पॅनवरती मी थोडंसं तेल सोडणार आहे आणि हे तेल सुती कपड्याने मी पूर्ण पॅनला व्यवस्थित असं लावून घेणार आहे आता यावरतीच आपण उतप्प्याचं बॅटर घालणार आहोत आणि हलक्या हाताने हे बॅटर आपण पसरवून घेणार आहोत तर उत्तप्पा हा आपला थोडासा जाडसरच असतो त्यामुळे आपण तो, त्या तो थोडासा जाड ठेवणार आहोत एक ते दोन मिनिटे आपण वाट पाहणार आहोत एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या उत्तप्प्याला खूप छान जाळी पडलेली आहे उत्तप्पा असा जाळीदार झाला पाहिजे तरुतप्याला जाळी सुटल्यानंतर यावरती आपण सर्वप्रथम थोडंसं लाल तिखट घालणार आहोत नंतर हिरव्या मिरच्या घालणार आहोत यावरून आता मी बारीक कट करून घेतलेला कांदा घालणार आहे तर कांदा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता आणि पुन्हा आता यावरून मी कोथंबीर घालणार आहे कांदा व हिरव्या मिरच्या घालून झाल्या की या आपल्याला उलटण्याने उतप्प्यावरती व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा हिरव्या मिरच्या ह्या उतप्प्याला व्यवस्थित अशा चिकटल्या जातील व उतप्पा आपला दुसऱ्या बाजूनी भासताना तव्यावरती कांदा हिरव्या मिरच्या पडणार नाहीत तर आता उतप्प्यावरती आणि साईडला आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि आपण तीन ते चार मिनिटे उतप्पा कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आता आपण उतप्पा पलटी केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे आणि कमी गॅसवरती आपला उतप्पा दोन्ही साईडनी व्यवस्थित असा भाजलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला उतप्पा खूप छान दिसत आहे तर अगदी झटपट तयार होणारा आणि पोटभरीचा हा उतप्प्याचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद